हरिओम मी योगिता विरा कुलकर्णी सिन्नर सिटी उपासना केंद्रातनं बोलते आहे त्याचं असं झालं की भक्तिभाव चैतन्याचा कार्यक्रम झाला मला भक्तिभाव चैतन्याला जाण्याची खूप इच्छा होती पण घरून परमिशन मिळत नव्हती आणि मिळेल असं वाटतही नव्हतं त्यामुळे मी मिस्टरांना विचारायचंच नाही असं ठरवलं आणि बापूला सांगून टाकलं नेणार ने असेल तर नाही तू नाहीतर दे सोडून असं मी त्यांना म्हणाली बापूंना आणि विषय सोडून दिला दोन तीन वेळा रसिकावीरांचा फोन येऊन गेला अगं काय आहे तुझं तिकीट करायचं आहे की नाही करायचं आहे की नाही म्हटलं नाही हो मला घरून परमिशन मिळेल असं वाटतच नाही त्यामुळे नका करू माझं तिकीट शेवटी त्या असं करता करता रसिकावीरांचा फोन आला शेवटची चार तिकीटं आपल्याला अवेलेबल झाली आहे आणि ती चार तिकीटं आता मी काढली आहेत तुमची आपल्याला आता जायचं आहे म्हटलं ठीक आहे तुम्ही तिकीटं काढली इथपर्यंत ठीक आहे पण मी येईल का नाही मला माहीत नाही असं करून मी घरी गेली आणि डायरेक्ट मिस्त्रांसोबत मुलीशी बोलणं सोबत केलं म्हटलं हे बघ गं आपल्याला जायचं आहे बरं का म्हटलं मुंबईला आपली तिकिटं वगैरे केली गेली आहेत तिकीटं वगैरे केली गेली आहेत म्हटल्यावर आपल्याला जावंच लागेल आणि आपण जातोय म्हटलं आणि काका काकू का, आहेत का, का, का आपल्याला सोबत आणि हे सगळं मी मिसरांना ऐकवत होते की तुम्ही ऐका मी का, काय का सांगते म्हणून असं करत करत म्हटलं आता हे काय म्हणताय देव जाणे विषय सोडून दिला आणि म्हटलं आता जाण्यापर्यंत काही विषयच घ्यायचा नाही आदल्या दिवशी घरात भाऊजींना सांगितलं मोठ्या दिरांना तुम्ही घरी या आणि मला म्हणा की योगिता लवकर तयारी उद्या आपल्याला जायचंय असं करत करत मग भाऊजी घरी आले म्हणे योगिता आपल्याला उद्या लवकर जायचं आहे आपण लवकर निघूया म्हणून म्हटलं ठीक आहे ना भाऊजी चालेल ना काहीच हरकत नाही असं त्यांना सांगितलं मिस्टरांना म्हटलंच नाही मी जाऊ की नको जाऊ फक्त त्यांना सांगितलं म्हटलं आहो आम्ही उद्या सकाळी निघतोय बरं का आता आम्ही निघतोय बरं का या माझ्या वाक्यावर डिपेंड होतं त्यांचं रिस्पॉन्स काय येतो मला शंभर टक्के येईल की नाही जायचं इथपर्यंत मनाची तयारी करून मी त्यांच्याशी बोलत होते पण ते म्हणाले ठीक आहे चालेल जा म्हणे म्हटलं ठीक आहे बापू दिली बाबा परमिशन काढून तू तिथून निघालो भक्तीभाव चैतन्य तिथे ग्राउंडवर पोहोचलो सगळं बघितलं एवढी गर्दी सगळं बापू आले स्टेजवर म्हटलं काय एवढी तुफान गर्दी आहे ह्या गर्दीत कसलं मला बापू भेटणार आहे आलो आहे गाण्याचा आनंद घेऊन घरी निघून जाऊ असं म्हणता क्षणी फक्त बापूंचं पहिलं गाणं सुरू झालं आणि मला अंधार पडत होता म्हणजे थोडासा अंधार झाला काय म्हटलं आपण आलो एवढ्या लांब माझ्या मनात तेच एवढ्या लांब आलो बापू काही भेटत नाही भेटत नाही पाच मिनटं मला असं वाटत होतं अंधार पडल्यानंतर की माझ्या आजूबाजूला पूर्ण स्टेडियम रिकाम आहे आणि माझ्यासमोर फक्त बापू उभे आणि मी एकटी उभी आहे असं मला फक्त काही सेकंद पाच ते सहा सेकंद जाणवलं आणि माझ्या डोक्यावर बापूंनी हातसुद्धा ठेवला आहे म्हटलं बास बाबा मला बापू आले आणि भेटून गेले मी तेवढ्यात तिथे एवढी रडायला लागली की रडता रडता मुलीने विचारलं काय 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 झालं म्हटलं अगं बापू आले होते आणि मला भेटून गेलेत परत स्टेजवर म्हटलं म्हणजे मला जेव्हा लागत होतं का एवढ्या लाखो लोकांमध्ये वाटत होतं की बापू मला भेटणार नाही तेवढ्या एवढ्या लाखो लोकांमध्ये सुद्धा बापू माझ्यासोबत आले माझ्यासमोर आले आणि मला भेटून येऊन गेले हा माझा खूप मोठा अनुभव आहे हरिओम श्रीराम अंबद